ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेलाय. तब्बल अर्धा तास ऑक्सिजनची मागणी करूनही त्याचा पुरवठा न करण्यात आल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णालयात घडलाय. विशेष म्हणजे या तरुणानं मृत्यूपूर्वी केलेल्या आपल्या व्हिडिओमुळे त्याच्या मृत्यूचं कारण उघड झालंय. या घटनेत जिल्ह्यातील शहापूर येथील 35 वर्ष रामदास आदोडे यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अर्धा घंटा झाला, ऑक्सिजन संपला. मी सरकारी दवाखान्याच्या ICU वॉर्डमधून बोलतो. मी रामदास आदोडे. जर मला काही का झालं तर सगळी जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्याची राहील, डॉक्टरची राहील. मी अर्ध्या घंट्यापासून ऑक्सिजन संपला तरी पण आळत आहे आणि मी डायलिसिसचा पेशंट आहे. 12 दिवस झाले माझं डायलिसिस झालं नाही. सगळी जबाबदारी या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलची, परभणी ICUची राहील. इथं फक्त 1-2 कर्मचारी, एखादी नर्स आहे, बाकी 1 डॉक्टर येईना. हां, 12 दिवस झाले मी इथं, 5-7 दिवस झाले मी इथं ॲडमिट आहे. तरी मला आज 12वा दिवस आहे, मला डायलिसिस नाही. ते म्हणते ती आता करतो मग करतो. तरी मी माझ्या जीवाचं काय झालं तर सगळी जबाबदारी या गव्हर्नमेंट हॉस्पिटल, इथल्या कर्मचारी, इथले डॉक्टर्स आणि गव्हर्नमेंटची जबाबदारी राहील. द व्हॉइस साठी खालेद नाज, परभणी.